नमस्कार दिपोळी झालेली आहे आणि पण त्या व्यवस्थित ठिकाणी कशा ठेवाव्यात किंवा स्वच्छ कशा कराव्यात किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारे घरामध्ये याचा उपयोग कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत चला तर मग याचा वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी कशा पद्धतीने उपयोग होतो घरामध्ये ते पाहूयात तर इथं तुम्ही पाहू शकता मी तीन प्रकारच्या पंत्या घेतलेल्या आहेत तर इथं ह्या पंत्या ज्या आहेत तुळशीसमोर दिवा लावण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघरामध्ये धूप लावण्यासाठी या पंथीचा उपयोग होऊ शकतो किंवा ही छोटी जी पंथी आहे याने आपण लोखंडी तवा स्वच्छ कसा करायचा ते पाहणार आहोत तरी तर थोडासा तवा जो आहे तो ओलसर करून घेतलेला आहे म्हणजे पाणी टाकून घेतलेला आहे आता या पंथीचा उपयोग करून आपण हा तवा एकदम क्लीन करणार आहोत तरी तर तुम्ही पाहू शकता कुठलंही लिक्विड किंवा कोणत्याही साबणाचा मी वापर केलेला नाही फक्त या पंथीच्या सहाय्याने आपण तवा जो आहे तो क्लीन करून घेणार आहोत चला तर मग व्यवस्थित असा घासून घेऊयात एक तीन ते चार मिनटामध्ये में व्यवस्थित असा हा तवा निघला जातो जसजसा घासत जाऊ दररोजचे दररोज आपण तसतसा तवा हा एकदम पांढरा शुभ्र असा निघतो तर व्यवस्थित घासून घेऊयात थोडंसं आधीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे यावरती आणि घासून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवरती किचनमधील स्वच्छतेविषयक अनेक व्हिडिओ आहेतच परंतु रांगोळी देखील खूप सारे आहेत सणासुदीला काढण्यासाठी कार्यक्रमामध्ये काढण्यासाठी किंवा दररोज अंगणात काढण्यासाठी देवासमोर काढण्यासाठी खूप साऱ्या अशा रांगोळ्या आहेत नक्की चॅनलवरती चेक करा तर तुम्ही पाहू शकता काही मिनटामध्ये हा तवा जो आहे तो एकदम क्लीन असा निघलेला आहे जर आपण त्यांचा तुम्हाला उपयोग करायचा नसेल तर तुम्ही गरम पाण्याने घरातील कुठलीही वॉशिंग पावडर टाकून तुम्ही घासून घेऊ शकता किंवा लिक्विडने घासलं तरी चालेल आणि उन्हामध्ये ठेवून एक तास ते दीड तासाने तुम्ही कॅरेबॅगमध्ये ठेवून व्यवस्थित अशा वर्षभर घरामध्ये ठेवू शकता आणि पुढील दिपोळेला याचा वापर होऊ शकतो तवा पाहू शकता एकदम क्लीन असा झालेला आहे तर आता आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे चला तर मग धुवून घेऊयात व्यवस्थित असा हे पहा तुम्हाला जाणवतच असेल की तवा आपला किती स्वच्छ असा निघलेला आहे पहिल्या तव्यामध्ये आणि आत्ताच्या तव्यामध्ये खूप सारा फरक जाणवत आहे जसजसा हा तवा जो आहे तो आपण दररोज घासत जाऊ तसा पांढरा शुभ्र असा होतो आणि जर हाताला जास्तच भेगा असतील तर याचा काळपटपणा त्या भेगामध्ये जाऊ शकतो किंवा पिठे हात म्हणू शकतो आपण त्याला तर तुम्ही इथं ग्लोव्ज किंवा कॅरीबॅगचा देखील वापर करू शकता हात काळे न होण्यासाठी पाहू शकता तवा एकदम चकचकीत असा निघलेला आहे रिझल्ट तुमच्या समोर आहे व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमंडळामध्ये नातेवाईकामध्ये नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आणखी जर श्री आर्ट मेकिंगला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद